शहरातील लोटा कारंजा येथे बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह एका सव्वीस वर्षाच्या मुलासोबत लावून देत असल्याची माहिती दामिनी पथकास मिळाली होती दामिनी पथकाने सिटी चौक पोलिसांची मदत घेऊन शहरातील लोटा कारंजा येथे विवाह सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन विवाह रोखला विशेष म्हणजे मुलीच्या वृद्ध आजी आजोबांची शेवटची इच्छा म्हणून या मुलीचा विवाह लवकर करत असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली पथकाने समजूत कारतास नातेवाईकांनी अठरा वर्षाची होईपर्यंत लग्न करणार नाही अशी हमी दिली आहे लोटा कारंजा येथे बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात येणार असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली होती पथकाने सिटी चौक पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता शंभर ते दीडशे लोक जेवण करत होते तर बारा वर्षीय मुलीने नवरीचे कपडे घातल्याचे पथकाला दिसून आले त्यानंतर दामिनी पथक आणि पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांकडे आधार कार्ड तपासले तेव्हा मुलगी फक्त बारा वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले झाले घटनास्थळी गोंधळ होण्याची शक्यता होती तोच मुलीसह मुलाच्या नातेवाईकांना सिटी चौक पोलीस ठाण्यात घेऊन आले त्यानंतर ते तेथे नातेवाईकांनी कबुली दिली की मुलीचे आजी आजोबा हे वृद्ध असून त्यांच्या डोळ्यासमोरच मुलीचा विवाह करायचा होता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला दामिनी पथकाने समुपदेशन केल्यानंतर नातेवाईकांनी अठरा वर्षांची होईपर्यंत लग्न करणार नसल्याची हमी दिली